नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. भारत देश आणि देशातील तरुण पिढी निर्व्यसनी व निरोगी राहावी यासाठी जनजागृती करण्यासाठी औरंगाबाद शहरातील 66 वर्षीय सेवानिवृत्त क्षेत्रीय अधिकारी दिनकर भिकाजी बिरारे यांनी तब्बल 4,500 किलोमीटरचा सायकल प्रवास केला आहे. 29 डिसेंबर 2022 हा प्रवास सुरू झाला व त्यानंतर 4 जानेवारी 2023 ते ओंकारेश्वरला पोहोचले. 4 जानेवारीपासून नर्मदा परिक्रमेची सुरुवात झाली. दरम्यान या प्रवासात रस्त्याने जाताना येताना नागरिकांनी कोणी घरात तर कोणी मंदिरात जेवण दिलं. तसेच यावेळी 1600 रुपये दक्षिणा देखील त्यांना देण्यात आली. या पैशात त्यांनी लहान मुलांना चॉकलेट्स घेऊन दिले. दरम्यान त्यांना या संपूर्ण प्रवासादरम्यान कोणताच खर्च आला नाही. त्यांनी रोज तब्बल 50 ते 60 किलोमीटरचं अंतर सायकल प्रवास करत पार केलं आहे. देशाचे तरुण निर्व्यसनी व देश निरोगी व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी औरंगाबादपासून परिक्रमा सुरू केली. 4,000 किलोमीटरचा असा सायकल प्रवास केला व या प्रवासादरम्यान व्यसनाधीनता व योगासनांसंदर्भात त्यांनी जनजागृती देखील केली. आज वयाच्या 66व्या वर्षी देखील त्यांना कुठलीही गोळी सुरू नाही वा कुठल्याही प्रकारचा आजार नाही. त्यामुळे ते 66व्या वर्षी देखील स्वतःच्या शेतातील 1100 सीताफळांची झाडं जगवतात आणि त्यांची मशागतही करतात. नेमकी ही परिक्रमा कशी झाली हे ऐकूयात स्वतः दिनकर भिकाजी बिरारे यांच्याकडूनच. कार्यालयात नोकरी केलेली आहे. 36 वर्ष मी तिथे कायमस्वरूपी नोकरी करून 2013 निवृत्त झालो. निवृत्त झाल्यानंतर व ह्या दीर्घ प्रवासासाठी जाण्याची माझी इच्छा होती नर्मदा परिक्रमासाठी. आणि तो योग ह्या काळामध्ये 4 जानेवारी ते 24 फेब्रुवारीमध्ये पूर्ण झालेला आहे. प्रवास हा संपूर्ण सायकलिंग करण्याचा माझा मानस होता तर मी सायकलिंगच केलेला आहे. औरंगाबाद ते ओंकारेश्वर, ओंकारेश्वरवरून पूर्णपणे परिक्रमाचा तो जो हे आहे संकल्प केला आहे तिथं. आणि तिथून सायकलिंग दररोज 60-70 किलोमीटर दररोजचा प्रवास केलेला आहे. तर प्रत्येक ठिकाणी आश्रम असतात त्यांचे. आश्रमात मी भोजन घेतलेलं आहे आणि काही ठिकाणी गावामध्येसुद्धा मंदिरामध्येसुद्धा आपल्याला भोजन देतात. रस्त्यानं जाताना खूप आनंददायी वातावरण आहे आणि निर्भयतेनं पूर्णपणे मी हे केलेली आहे, परिक्रमा केलेली आहे. जेवणाचा आणि याचा खूप आनंददायी हे झालेलं आहे, प्रवास झालेला आहे. परिक्रमा करतानाच हा माझा मुळात उद्देश होता की स्वच्छ आणि सुंदर भारत असावा, निरोगी लोक असावे, त्यांनी योगासनं प्राणायाम करावे, निरोगी होऊन आपलं जीवन हे करावं. अनेक लोकांशी मी यावर चर्चा केलेली आहे. परिक्रमा म्हणजे याचा अर्थ स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणे, चांगल्या गोष्टी घेऊन परिक्रमा पूर्ण करून त्या घरी घेऊन येणे, स्वतःमध्ये बदल करणे. तर लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. लोकांनी ते हॅपीली ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि सायकलनं परिक्रमा केल्यामुळं कौतुक पण बऱ्याच लोकांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये. अनेक मुलांना, अनेक ठिकाणी शाळेतल्या मुलांना पण आपण प्राणायाम आणि योगासनाबद्दल सांगितलेलं आहे. आणि स्वतः मी सुद्धा स्वतः प्राणायाम दररोज करायचो आणि प्राणायाम करूनच पुढच्या प्रवासाला दूर निघायचो. हां, नवीन पिढीसाठी हे आहे की त्यांनी निरोगी राहावं, आनंदी जीवन जगावं आणि निर्व्यसनी राहावं. स्वच्छ आणि सुंदर भारत जे काही आपलं ध्येय आहे ते आपल्या जीवनामध्ये पूर्णतः उतरवावं, हेच नव्या पिढीसाठी आपला संदेश आहे.